गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि। दृष्टा दृश्याहुनी भिन्न तरी तो मनसी झाला मन, ते चार्वाक मत जान मनपन तया नाही। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञान उभा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची महात्माबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला बोलतात, बाबा उद्धवा दृष्टा दृश्य आणि दर्शन, पाहणारा हा दृश्य वस्तून भिन्न आहे, तर मग तो मन होईल असं तू कदाचित म्हणशील बाबा, पण ते चार्वकाचं मत आहे। भगवान बोलतात, आत्म्याला मनपणा नाही, आत्म्याला मन म्हणता येत नाही बाबा। अकरा इंद्रिया माझी, अकरा इंद्रिया माझी जान मनतेही एक करण, करणत्वे त्या जडपन आत्मा नवे जान या हेतू। बाबा उद्धवा, अरे 10 इंद्रिय आणि 11 मन म्हणजे ते इंद्रियामध्येच मोडल्या जात, आणि इंद्रिय असल्यामुळं इंद्रिय कसे आहेत, जड आहेत, म्हणजे मनही आत्मा जड आहे का, तर नाही बाबा। म्हणून मनाला आत्मा म्हणता येत। प्रपंची मनाची दक्षता ते मनपणेची नव्हे तत्वता, जेवी प्राणे विन नृपनाथा न दिशे सर्वथा निज भाग्य। बाबा अर्जुना, ज्याप्रमाणे प्राणाशिवाय राजालाही आपले वैभव कधी दृष्टीला पडत नाही बाबा, तशी प्रपंचात मनाची मोठी दक्षता दिसून येते, परंतु वस्तुत्व हा तो मनाचा धर्म नाही बाबा। शस्त्राचे निएके घाये छेदिले लोहार गळ समुदाय, ते शस्त्राचे सामर्थ्य नोहे बळ पाहे शुराचे। उद्धवा, शस्त्राच्या एकाच प्रहारानं लोखंडाच्या चिलखताचे काय होतात, तुकडे होतात। मग तू म्हणशील ते शस्त्राचं सामर्थ्य आहे, नाही बाबा, तर ती त्या शुरातली ताकद आहे, शुराचं बळ आहे। लोखंड लोहाचा लोह
गोगोळ अग्नि संगे धाला इंगळ धड धडा निगति ज्वाळ ये नवे बळ लोहाचे बाबा उद्धवा लोखंडाचा एक मोठा गोळा कुठं पडला अग्नीत पडला तो तापला त्यातून अग्नीसारख्या ज्वाला बाहेर पडतात म्हणून काय ती लोखंडाची शक्ती आहे का नाही बाबा ती लोखंडाची शक्ती नाही तर ती त्या लोखंडाईसे जड मन त्याशी चित्प्रभाग प्रकाशून प्रकृती माझी प्रवर्तन करवी जान श्रेष्ठत्वे उद्धवा तसं लोखंडासारखं जड मन आहे बाबा मग त्याला प्रकाशित कोण करत त्या लोखंडाप्रमाणेच ज्ञान प्रभा त्याला काय करते त्या लोखंडाला जसं अग्नि प्रदीप्त करतो तसं त्या मनाला ज्ञान प्रभा प्रकाशित त्याला श्रेष्ठत्व देते आणि त्या प्रकृतीमध्ये त्याचं परिवर्तन करते राग ज्ञान केल्या ती मधुर गायन तो पाव्याचा नवे गुण कळा जान गात्याची बाबा उद्धवा पावा असतो पावा म्हणजे मुरली त्या मुरलीमधून मधुर गायन केले जात नाना प्रकारचे राग काढले जातात त्याच्यात मग ते मुरलीचा गुण आहे का तो नाही बाबा तर ते वाजविणाऱ्याच कौशल्य आहे तसच आहे तैसा मनाचा जो व्यापार तो जान पाक परतंत्र नभे याचा तो स्वतंत्र जड विचार मनाचा बाबा उद्धवा तस मनाचा जोही व्यापार आहे तो व्यापार तो मन परतंत्र आहे जर पाहिलं तर मन कसं आहे जडच आहे सूर्याचे निकिरण संगे सूर्यकांती अग्निरिघे तैसे आत्म्याचे नि प्रकाश योगे मनस वेगे वर्तत सूर्य किरणाचा संयोग झाला म्हणजे सूर्यकांत मन्यातून अग्नी उत्पन्न होतो बाबा तसच आत्म्याच्या प्रकाशाच्या योगानच मनाचं कार्य म्हणजे मन कार्य करू शकतं वास्तविक पाहिलं तर मन कसं आहे जडच आहे मन जडत्वे जड जान आत्मा स्वप्रकाशे प्रकाशमान मनते आत्म्या अधीन आत्मा स्वाधीन
आत्मत्वे। बाबा उद्धवा त्या जडत्वामुळे मन जडच आहे बाबा, आणि आत्मा स्वप्रकाशाने प्रकाश घन आहे, म्हणून मन हे आत्म्याच्या अधीन आहे आणि आत्मा हा आत्मत्वान स्वाधीन आहे असं आमचे भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला सांगतात, शुकाचार्य मुनिराजा परीक्षितीला सांगतात। हरि ओम दसत, हरि ओम दसत, हरि ओम दसत। श्री कृष्णार्पणमस्तु, श्री गुरु चरणार्पणमस्तु। गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।